ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस अध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य अनिल परब यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्चाव यांची भ्रष्टाचाराची क्लिप बाबत निवेदन देण्यात आलं होतं. त्यांची ही क्लिप व्हायरल झाली होती. त्यात ते त्यांच्या निवासस्थानी पैशाचे बंडल स्वीकारित असून वाहन चालकांना ओव्हरलोड भरण्यासाठी प्रवृत्त करत असून तसेच ते पैसे सोडत नसल्याचा खुलासा करीत आहे. ही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालक मालक यांच्यासाठी हानिकारक आहे असे निवेदनात दिले होते. त्यामुळे सदर बाबींची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. श्री नानासाहेब बच्चाव यांच्या भ्रष्टाचाराची क्लिप व्हायरल होत आहे आणि ही जर बाब खरी असेल तर ही अतिशय निंदनीय आहे व आमच्या ट्रान्सपोर्ट ट्रेडसाठी अतिशय घातक आहे. माननीय अनिल परब साहेब यांना मी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे विनंती करतो की ह्या गोष्टीची सखोल चौकशी करून आणि तत्काळ कठोरातली कठोर कारवाई करून ह्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ सबब दिला पाहिजे. जर असे नाही झाले तर आमची ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस हे मोठे मोठे व्यापक आंदोलन छेडेल. नवापूर येथील आरटीओ चेक पोस्ट नाक्यावर शासकीय अधिकारी शासनाचा पगार घेऊन सर्वसामान्य वाहनधारकांवर जो दरोडा टाकतायत, या दरोड्याचा या लुटीचा पैसा परिवहन आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचतो आहे. याचा अर्थ राज्याचा जनतेने काय घ्यावा? आज नंदुरबार जिल्ह्याचं या परिवहन अधिकारी नाना बच्चाव यांच्यामुळे नाव बदनाम झालं. परिवहन कार्यालयातील कर्मचारी या नाना बच्चाव यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे वैतागलेला आहे, हैराण झालेला आहे आणि याची देखील चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो. आता यावर काँग्रेसच्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन दिल्लीच्या सदस्यांनी देखील नानासाहेब बच्चाव यांच्यावर तातडीने कारवाई होण्याकरता मागणी केली आहे. याबाबत अंजू सिंघल ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट दिल्ली यांनी अधिक माहिती दिली. नंदुरबार के अंदर जो 3-4 दिन से एक व्हिडिओ क्लिप व्हायरल हो रहा है जिसके अंदर माननीय अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नाना साहेब बच्चाव नोटों के बंडल टेबल के ऊपर मुख्यमंत्री साहब के नाम से कार चालू करने के ओवरलोड की उसके लिए जो पैसा लिया जा रहा है हमारी इंडस्ट्री के लिए बहुत घातक है. जो भी अगर ये जो क्लिप वीडियो क्लिप वायरल हुआ है अगर ये क्लिप सत्य है तो मैं माननीय नामदार श्री अनिल परब जी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी से विनती करता हूँ कि ऐसे अधिकारी के खिलाफ तुरंत कार्रवाई की जाए, ऐसे अधिकारी को कठोर सजा दी जाए, इसको निलंबन किया जाए. अगर ऐसा नहीं होता है तो हमें मजबूरन नाइलाज ऐसे अधिकारी के खिलाफ एक ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस की तरफ से आंदोलन करना पड़ेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय AMTC. ही कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असे सांगितले आहे. कॅन्सन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.